ज्यावेळेस मतांची कमी आली लोकसभेला ज्यावेळेस यांना मतदान कमी पडलं त्यावेळेस या सरकारला लाडकी बाई आठवली त्यांना काय वाटलं की घरातील महिला खुश केली तर सगळं खुश होईल पण ही त्यांचा गैरसमज आहे त्यांना एकच सांगायचंय की तुम्हाला जर काही योजना लाभायच्या असतील तर त्या 7 वर्षापुढील म्हाताऱ्या माणसांना लाभवा तर ज्यांच्या सुना असतील मुलं असतील ज्यांचा लाभ केला जातो खरी गरज कोणाला आहे की ही खरी गरज योजनाची गरज होती ही 7 वर्षापुढील महिलांना की ज्यांना दवाखान्याचा खर्च असतो ज्यांना औषधा पाण्याचा खर्च असतो अशा सगळ्यांनी जर म्हणजे 7 वर्षापुढील महिलांना जर ही योजना भेटली असती त्यावेळेस खरंच ती म्हातारी बाई ही वयोश्री महिला ही एक लाडकी महिला झाली असती तुम्ही आम्हाला दिलं पण आम्हाला याची काही गरज नाहीये आम्हाला गरज आहे आमच्या दुधाच्या भावाला आम्हाला गरज आहे आमच्या शेतीमालाला आम्हाला गरज आहे आमच्या बेरोजगार विद्या मुलांना नोकऱ्या लागण्याची म्हणजे तुम्ही आमचं जे काही आहे महाराष्ट्राचं हे गुजरातला पळवलं आणि आम्हाला लाडकी बहीण म्हणून तुमची करून घेतलं पण तुम्हाला एक सांगते याच्यातून तुम्हाला कोणताही फायदा होणार नाहीये तुम्ही आज आमचा म्हणजे जो काही आपला राज्य सरकारचा तुम्ही शेतकरी सन्मान योजना चालू केली म्हणजे आमचे हप्ते ठेवून गेले जे म्हणजे पुरुषांचे शेतकऱ्या लोकांचे तुम्ही हप्ते ठेवून घेतले आणि तुम्ही डायरेक्ट कोणती योजना दाखवली की लाडकी बहिणीची दाखवली म्हणजे सन्मान केंद्राची सन्मान निधी आला आणि राज्याचा केंद्र निधी ठेवून घेतला आणि आम्हाला तुम्ही लाडकी बहीण केलं पण या लाड आणि वरून त्यांना मतं मिळतील या आशेवर वरून त्यांनी सांगितलं की तुम्हाला भाऊबीजला रक्षाबंधनला पैसे येतील रक्षाबंधनला पैसे आले आणि जर तुम्ही मतदान केलं नाही तर पैसे तुमचे आम्ही रिटर्न घेऊ म्हणजे आम्ही काय तुम्हाला काही हे वाटलो का आम्ही आधीच तुमच्या या योजनेचा निषेध केलेला आहे महाराष्ट्रामध्ये जे माजी आमदार आहेत रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे अपशब्द हे वापरले जातात आणि त्यामधनच एकंदरीत महाराष्ट्र शासनाने जे आपल्या उत्तरेकडचे जे प्रदेश आहेत त्यामध्ये जे लाडली बहीण हे सुरू केलं आणि तसं त्यांना वाटलं की तशी सत्ता आपल्याला मिळू शकेल महाराष्ट्रातल्या महिलासुद्धा लाचार होती 1500 रुपयासाठी परंतु महाराष्ट्र हा समाज सुधारकांचा आपलं राज्य आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली ते त्याचप्रमाणे क्रांती सुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे राज्य आहे ही सगळी संतांची भूमी आहे आणि इथल्या महिला म्हणजे वाघिणी आहेत वाघिणी यांना 1500 रुपयाची अजिबात गरज नाहीये परंतु सर्वसामान्यांना त्यामध्ये घालण्याचं काम गोवण्याचं काम केलं घरोघर जाऊन ते फॉर्म भरण्याचं काम यामध्ये केलं परंतु रवी राणांनी असं वक्तव्य केलं आणि त्यामध्ये सर्व कार्यक्रमाला हजर होते सर्व महायुतीचे सर्व मंत्रीगण त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरले की आम्ही तुम्हाला 1500 रुपये देणार आहोत पण जर आम्ही निवडणुकीमध्ये पडलो तर आम्ही ते 1500 रुपये परत घेऊ आणि अतिशय असा मोठा अपमान हा महिलांचा केलेला आहे आता राखी पौर्णिमा आलेली आहे दिवाळीच्या वेळेस भाऊबीज येणार आहे खरं तर भावांनी दिलेली भाऊबीज भाऊ कधी परत घेत नसतो किंवा त्याच्याविषयी कुठलाही शब्द बोलत नसतो बहीण नको म्हणत असती तरी सुद्धा भाऊतीला देतो अशा प्रकारचं आपले महाराष्ट्राचं एकंदरीत संस्कृती आहे परंतु या सरकारने पूर्ण अशा वेगवेगळी आमिष दाखवून या ठिकाणी संपूर्ण भट्ट्याबोळ आपला हा केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व काँग्रेस संगमनेर तालुका काँग्रेस महिला काँग्रेस त्याचप्रमाणे फादर काँग्रेस युवक काँग्रेस सेवादल काँग्रेस NSUI काँग्रेस सर्व काँग्रेस दलाच्या वतीने या ठिकाणी आम्ही याचा निषेध करतो आणि आम्ही अजून मोठं जनआंदोलन या ठिकाणी महिलांचं निश्चितपणे उभारू हे शब्द त्यांनी मागे घ्यावेत आणि सर्व महिलांची माफी मागावी।